थँक्यू किरण आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच आपण पाहिले तर इथे मैदानाच्या पाहायला मिळते महाराष्ट्र राज्याचे माझी राज्यमंत्री आमदार बाळाभाव भिगडे चषक अर्थात आमदार चषक दोन हजार तेवीस ही क्रिकेटची स्पर्धा आपण सरोसर मैदानाच्या पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण चिंचोली तालुका मावळच्या मैदानातून आपण या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पगला दिवस या ठिकाणी संपन्न करतोय अगदी सकाळपासून आपण या स्पर्धेमध्ये आठ तगड्या ताकदवान बलाढ्य रथी महारथी संघांना आपण पाहिलं दिग्गज खेळाडू मावळ तालुक्यातील या ते खेळले याच मावळ तालुक्यातील तारे सितारे या मैदाना चमकताना पाहायला मिळेल परंतु दोन अपराजित टीम आता इथे एकमेकांच्या समोर येत आहेत ज्या दोन टीमने आतापर्यंत दोनपैकी दोन, दोन मॅच जिंकलेल्या आहेत दोनपैकी दोन सामने जिंकलेले आहेत आणि ज्या दोन टीम इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आजच्या दिवसामध्ये या दोनही संघातील एक मॅच ते पराभूत नाही त्यामुळे त्या अपराजित आहेत आणि त्या इथे एकमेकांच्या समोर आहे आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच आपण पाहणार आहोत कोणता संघ इथे आपल्या नावावरती करेल आणि कोणता संघ क्वार्टर फायनल जिंकत बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल ते देखील आपण पाहणार आहोत दोन अतिशय तगड्या आणि ताकदवान टीम आहेत आणि दोन्ही अतिशय जवळच्या टीम आहेत एक देहूगाव एक देहू रोड आणि मधी चिंचोली आहे मग आता चिंचोलीत मॅच सुरू आहे जिंकणार देहूगाव की देहू रोड ते देखील आपण इथे पाहणार आहे आमदार चषक दोन हजार तेवीस आपण इथे मैदानाच्या भव्य टेनिस बॉल पुलपिच क्रिकेट स्पर्धा प्रथम क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार द्वितीय क्रमांकाला एकावन्न हजार तृतीय क्रमांकाला एक्केचाळीस हजार आणि चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार रुपये या स्पर्धेमध्ये पारितोषिक देखील आपण पाहतोय म्हणजे या मॅच ची किंमत आहे कमीत कमी एकतीस हजार आणि जास्तीत जास्त एक्क्याऐंशी हजार रुपयांचा सामना तो इथे आता सुरू होताना पाहायला मिळते म्हणजे जिंकणारा संघ कमीत कमी एकतीस हजार रुपये आणि जास्तीत जास्त एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मानकरी या स्पर्धेमध्ये बनणार आहे परंतु तो कोणता देहू हे नाव तर दोन्ही टीम मध्ये आहे देहू गाव आणि देहू रोड त्यामुळे जिंकणार कोण ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ज्यांच्या नामस्मरणानं ना देहाच देव आणि इंद्रायाची इंद्राणी बनते ते जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकोबर आहे संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पावंजली भूमी आणि परिसर इथे आपल्याला पाहायला मिळतोय प्ले होईल सुरुवात पहिला चेंडू आशिषचा तुषार ढोलेच्या बॅट ची कड घेतली आणि चेंडू उमेश नायडू कडे गेलाय एक टप्पा घेत चेंडू अडवला गेलाय तोपर्यंत एक सिंगल येईल संघाचं खातं मैदान ते उघडले टीम अकाउंट देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते उघडलं जाते सायंकाळचं सत्र क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक गर्दी करताना पाहायला मिळते प्रचंड गर्दी होती या होती कारण का या परिसरातील क्रिकेटचे प्रेक्षक जर तुम्ही पाहिला प्रचंड जाणकार आहेत प्रचंड दर्दी आहेत म्हणून तर करतायत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडावरती गर्दी आमदार चषक राज्यमंत्री चषक यावेळच्या चेंडू ताळवर पण एक कट केलाय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला धनराज तेलगू आज प्रचंड वेगाने चेंडूर ते प्रत्येक मॅच मध्ये या स्कॉड मध्ये चेंज होत ना पाहायला मिळेल पहिल्या मॅचमध्ये आपण साजितबाई तांबोळींना पाहिलं नव्हतं जिथे राजू पेरूमल होता तो थोडस दुःखापतग्रस्त झाला चेतन होणं प्लिन केलं साजित तांबोळींना इन केलं आणि शेवटच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा धनराज तेलगूंचा समावेश होतोय यावेळीचा चेंडू ता फटका फसलाय चेंडू हवेत आणि टिपलाय असेल टेकन व्हेरी गुड कॅच नाईस स्कॉट अमोल चव्हाण टिपलाय असेल तुषार ढोलेला परतावा लागेल आलाय अमोलच्या गोळाहून जवळ कारण का टिपला तुषारचा कारण का ज्याच्या बॅट मधून आज दिवसभरामध्ये षटकार चौकार पाहायला मिळणे तो मात्र बाद होतोय तुषार ढोले बॅक टू द पाच ओव्हरची मॅच आहे त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे तुम्ही गोळा होऊ नका तुम्ही एकत्र येऊ नका सामना आपण पाहिलं तर इथे अतिशय महत्वाचा आहे सुरुवातीच्या मॅचला आपण राहुल आजबेला पाहिलं नव्हतं जिथे रोहित काळो की नगरसेवक साहेब मैदानाच्या आत म्हणजे टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते हरीश नवलेला आपण पाहत असतो परंतु शेवटच्या काय मॅचसाठी राहुल आजबे देखील इथे ही होताना पाहायला मिळतोय टीममध्ये कारण का तो देहूगाव टीमचा एक घटक राहिलेला आहे आणि तो इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय ऑनडाऊनला आलाय पाच षटकांची मॅच पाच ओव्हरचा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन कॅप्टन शुभम जाधव आणि खंडू खंडागळे प्लीज कॉपरेट थोडं सहकार्य करा बॅटलाईटची तक्रार कोणत्याही टीम आयोजक कमिटी स्वीकारणार नाही त्यामुळे दोन्ही कॅप्टनला आपण मॅच पाच ओव्हरची ठेवलेला आहे अन्यथा कमिटीचा निर्णय होता ही मॅच चार षटकांची ठेवायचा त्यामुळे कॅप्टन कॉपरेट करा ओरपी चेंडू होता राहुल आजबेच्या बॅटमधून खेळलाय उंच पुरा फटका व्हेरी गुड कॅच आणखीन एक विकेट येते फलंदाज बाद आशिष मोहिलेला नुकतंच आपण पाहिलं राष्ट्रवादी चष्कमध्ये मावळ भूषण या किताबाने का सन्मानित केलं तर या खेळाडून स्वतःला सिद्ध केलेलं आहे धनराज तेलगुंचे देखील प्रयत्न सुरू आहेत ते देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी माहीर आहेत या टीममध्ये आज त्यांना पुन्हा संधी मिळते क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी आणि इथे आपल्याला मैदान ते पाहायला मिळतील हे संघ जर आपण पाहिलं तर इलेव्हन चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देहुरोडला आपण पाहतोय स्वर्गीय दादा शांताराम जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव टीमला पण पाहतोय दोन्ही टीम आपण पाहिलं तर या दोन्ही टीमचे अतिशय जवळचे कनिष्ठ नातं आहेत या अगोदर झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब द्यायचं राहून गेलेला आहे तो आपण क्वार्टर फायनलची मॅच संपल्यानंतर देणार आहे हरीश नवले चने एकोणपन्नास धावांची खेळी केली तो मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताबाचा मानकरी ठरलेला आहे तर तोच बॅटिंगला मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि खंडू खंडगेल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग करताना पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू आहे ऑन अ हॅट्रिक बॉल विकेट हॅट्रिकची संधी मावळ भूषण आशिष मोहिले ओरपी चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न बॅट कट आणि सेकंड स्लिप थोडी दूरवरती होती साजिदभाई तांबोळींना पण पाहतोय धनराज तेलगू देखील पाहायला मिळतात उमेश नायडूंना पण पाहतोय हे जे तीन खेळाडू आहेत ना अगदी विकेट किपरला चिटकून अलगत उभे आहेत आणि तिघही प्रचंड मोठे मास्टर माइंड आहेत जे थर्टी आठ सर्कलमध्ये पाहायला मिळतात त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मिता असते ना ते बरं काय सांगून जाते धनराज तेलगू साजित तांबोळी उमेश नायडू ते मात्र उभे आहेत या चेंडू त्या स्टेअर केलाय सावध्रीतीनं खेळून काढलाय आशिष मोहिले वेगानं आलाय चेंडू अडवतोय फेक करेल तोपर्यंत एक सिंगल येते एक दहा वेतनं पाहल नडारिपरच्या भूमिकेत आहेत शुभम जाधवला बाहेर हितेश नडारच प्रचंड मॅन इन फॉर्म आहे त्याचा फॉर्म बरकरार आहे आणि त्यानं खर तर क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचं डंका आपल्या नावाचं नाणं अगदी दनानून सोडले षडक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम देहूगाव दोन गडी तीन धावा पहिल्या क्रमांकाचं षडक आपण पाहिलं तर मैदान ते संपत षडक क्रमांक दोन देखील आता सुरू होताना पाहा मी ते क्रीडा रसिक प्रेक्षक प्रचंड गर्दी करतात मी अगोदर देखील सांगितलं की मावळ तालुक्यातील क्रीडा रसिक प्रेक्षक प्रचंड जाणकार आहेत क्रिकेटचे प्रचंड दर्दी आहेत म्हणून तर मैदान ती गर्दी करतायत कारण का पुणे जिल्ह्यातील असे काही तालुके आहेत त्यामध्ये मावळ तालुक्याचा समावेश होतो क्रिकेट बैलगाडा या दोन खेळांना त्यांनी प्रचंड अनन्य साधारण महत्व दिले आणि त्यापैकी हा एक क्रिकेटचा खेळ आपण इथे मैदान ती पाहतोय तुडुंब भरले नदी नाले लहर समुद्राची येईल काय खेळ तर अनेक होतील परंतु क्रिकेटमध्ये आमदार चषकासारखा पाहायला मिळेल काय आमदार चषक आपण पाहतोय एन्जॉय करतायत क्रिकेट यावेळीचा चेंडूता खेळण्याचा प्रयत्न हरीश नवलेचा एक टॉट बॉल एक निर्दो चेंडू आलाय फिरकीचा जादूगर येतो गोलंदाजीच्या मार्क होती डी इव्हेंट ची होणार आहे डी इव्हेंटचे सर्व सर्व आहेत दिवम इव्हेंटच्या माध्यमातून आपण ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री रोप पाहायला मिळतात अगदी मौदानाच्या सौभोवती आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत उमेश नायडू यावेळेचा चेंडूता पॉइंटला खेळला आहे प्रयत्न तर चांगला आहे पायानं चेंडू अडवला आहे परंतु पाहता पाहता चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार चार धावा कदाचित आशिष मोहिले नक्कीच धन तेलगुला तेच सांगत असेल की धनाभौ तू जर डाय मारली असती तर संघासाठी चार धावा वाचल्या असत्या एक एक धाव खूप महत्वाचे आणि धनराज तेलगू देखील आपण पाहिलं तर शेतो चतुर चपळ चित आहे फक्त चेंडू अडवताना खाली वाकणं म्हटलं की त्यांच्याचं ते होत नाही आणि इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू खराब आहे व्हाईट बॉल धनराज तेलगूंनी जर डाय मारत झेल टिपला तर सचिन भाऊ पानसरेंकडनं पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे हे बक्षीस भरपूर आहे धनराज तेलगू या परिसरातील देवरड परिसरातील सर्वांचे आवडते आहेत आणि इथे मैदान ते पाहायला मिळत आहेत आज क्वार्टर फायनलमध्ये उमेश नायडू Or pitch not bad. Exclusive DJ Kiran Kiran Kiran. వికెట్ పాల్ మీ ఫలందా దీన్ మైదాన ఛాత క్రమంకూర్ పాదానా ఛాతా ధావలి కొత్త స్కో धावा देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बनवलं गेलात नऊ धावा ते मात्र स्कोर कार्ड होत्या आहेत दोन षटकं देखील आपण पाहिलं तर मैदानाच्यामध्ये उमेश नायडूकडनं दुसऱ्या क्रमांकाचं केलं ते आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे अध्यक्ष सन्मान्य संदीप भाऊ परंडोल उपस्थित आहेत आमदार चषक दोन हजार तेवीसच्या वतीनं कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक देवरेड कॅन्टोनमेंट बोर्ड सन्मान्य राहुलदादा बालगरे आणि मित्रपंच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे रॉयल फोर स्पोर्ट्स अँड गेम चे ते होणार आहेत त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचे खेळाडू घडवण्यासाठी प्रचंड मोठा अट्ट खरंतर संदीप भाऊ परंडवाल गणेश भाऊ विधाट या दोन मित्रांनी हाती घेतलेला आहे आणि खरं तर देहूगाव ही टीम देखील आपण पाहिलं ना तर स्वर्गीय अॅडव्होकेट प्रशांतदादा छगताप साहेब यांच्या आठवणींना उजळ देणारी टीम आहे त्यांच्या आठवणी तीर काल स्मरणात ठेवणारे आणि इथे देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी संकेत काळोख्यात चिन्ह आलाय पहिला बॉल मैदान देतोय खंडू खंडगळे आणि संकेत काळोखी जोडी आपण पाहतोय आठ धाव धावपल चेंडू षडक्रता मिड ऑफला खेळला आहे क्षेत्रक्षक तैनात हितेश नाडार तोपर्यंत येईल एक सिंगल क्रमांक देखील आपण पाहिलं तर उमेश नायडूचं मैदान ती सुरू आहे आणि धावपल कोती स्कोर काढत तीन गडी बाद नऊ धावा गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहते उमेश नायडू धावपलको ती स्कोर काढते तीन गडी बात नऊ धावा स्वर्गीय बाचीराव मधुकर तर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात इलेवन चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देहू रोड या वेळच्या चेंडूता खंडूच्या बॅटची कड घेत चेंडू आपण पाहिला तर तिथे चुका होतात तिथे धावा येतात एक धावेल दुसऱ्या धावेला तिथे मात्र नकार आहे एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे जाईल धावपल त्याकडे आकडे बदलतायत आणि धावपल कोती पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीम स्वर्गीय देहूगाव तीन गडीबाद दहा धावा पहिल्या दोन षटकांचा खेळ देखील आपण पाहिले तर मैदानी संपला आशिष मोहिलेने काय कमालीची गोलंदाजी केली दोन विकेट घेत तीन धावा खर्च केल्या तर उमेश नायडूंना देखील आपण पाहिलं एक विकेट घेत सात धावा ते मात्र खर्च करताना पाहायला मिळतात संघ आशिष मोहिलेला देखील प्रचंड मोठ्या चिंता असतात संघात असे काही दोन तीन खेळाडू आहेत की त्यांच्या जागा कुठे सिलेक्ट करायच्या त्यांना थर्टी आठ सर्कलमध्ये कुठं उभं करायचं जेणेकरून की धावा वाचल्या जातील चौकार षटकार जाणार नाहीत आणि चुका होणार नाहीत त्यामुळे त्या जागा त्यांना सिलेक्ट केल्या आहेत आणि तुम्ही विकेट वाईट लॉंगॉन ला क्षेत्रक्षक तैनात आहे हितेश नडार हा चतुर चफळ चिता आहे एक चिता जखमी झालाय त्यामुळे आशिष मोहिले आता देवाला प्रार्थना करत असेल की हा चिता तरी मैदाना उभा राहावा आणि तो इथे हितेश नडार आहे धावपल कोत आणि स्कोर काढ होती अकरा धावा धावपल कोत आहेत फाईन लेगला उमेश नायडू आहेत हो मॅनला साजित तांबोळे शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला धनराज तेलगू आहेत तर गोलंदाज अमोल यावेचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू आवेत आणि टिपतोय सेल शुभम जाधव व्हेरी गुड कॅच विकेट येईल फलंदाज संकेत काळोखेडोखे बाद किरण स्वर्गीय बाचीराव मधुकर तर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात इलेवन चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देवरोड टीम ला आपण पाहतोय रोहित भैया काळोखी स्वीकृत नगरसेवक मैदानाच्या आत मध्ये मयूर बालकर यांच्या होतीना लागुपटच्या तीन षटकरांना एक हजार रुपये तर सचिन भाऊ पानसर वतीनं देखील रोहित भैया काळोखे यांच्या लागोपाठच्या तीन षटकरांना पाचशे रुपयांचं पारितोषिक आहेत पुणेनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगडा मालक आहेत बैलगडा आणि क्रिकेट हे रोहित भैयांचे अतिशय चिवाळेचे छंद आहेत यावेळेचा छेंड होता पॉलोत्र मध्ये अडवलाय बॅक टू बॉलर सुंदर क्षेत्रक्षण केला ते एक टॉट बॉल एक निर्दो चेंडू होते इलेव्हन चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब करत तर आज विजयाचा नारळ फोडणार का यावरती देखील प्रचंड मोठं प्रश्न चिन्ह आहे या वर्षीची हंगामाची सुरुवात तर कमालीची झाली अनेक क्वार्टर फायनलमध्ये ते पराभूत झाले परंतु न हरता न थकता आणि न, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबसुद्धा सुद्धा झुकतं असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न असत्या टीमचे सुरुवात म्हणजे देहुगाव संघ आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल जिंकत बक्षीस पात्र फेरीत आपण पाहिलं होतं विशेषतः राष्ट्रवादी चष्कामध्ये जी स्पर्धा पाच लाख रुपयांची होती परंतु आज देहुरोड संघ जो आपण पाहिला ना तो प्रचंड स्ट्रगल करताना पाहायला मिळाला प्रचंड संघर्ष करताना पाहायला मिळालाय आणि आज प्रचंड मोठी संधी प्राप्त होती यावेळेचा चेंडू होता खंडू बॅटवरती परफेक्ट मिल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही डॉट बॉल येतात निर्धव चेंडू येतात एक चांगला चेंडू माध्यम ती टाकला गेलाय ट्वेल रन बारा धावा धाव पलक मातीची विकेट मातीची खेळपट्टी आज सकाळपासून अमोल सादव अमोल चव्हाणला आपण पाहते उमेश नायडूंना आपण पाहिलं आशिष मोहिलेला आपण पाहिलं हितेश नाडारला पाहिलं राजू पेरुमल पाहिलं या गोलंदाच्या प्रेमात पडली आहे ही मातीची खेळपट्टी इथे चेंडू आपण पाहिलं तर पंचकळवतात खराब चेंडू एक अतिरिक्त धावांतर धावील एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपलखोते देखील आपण पाहिलं तर जात जातात तेरा धावा त्या मात्र स्कोर कार्ड आहेत तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे पाच षटकांची मॅच पाच ओवरचा सामना गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज अमोल चव्हाण या वेळचा बॅटवरती आला नाही पण वाईट बॉल एक अतिरिक्त अवंतर धाव आहे चुका आणि चुका देखील पाहायला मिळतात उच्चवेष्टीच्या बाहेर चेंडू देखील आपण पाहिलं तर जाताना पाहायला मिळतात ऑफ स्टम्प पासून आपण पाहिलं तर थोडीशी लाईन लेंथ आणि टप्पा थोडासा बरकटलाय अतिरिक्त धावाल्यात अमोल टू खंडू खंडू, खंडू आज मॅन इन फॉर्म आहे प्रचंड चांगली बॅटिंग त्याने केली यावेळी चाडाके चेंडू अडवला आहे फेक सुरेख आहे परंतु तिथे बॅकअप चांगला आहे कोणत्याच प्रकारची धाव येणार नाही षड क्रमांक संपलं जाईल अमोल चव्हाणचं तिसऱ्या क्रमांकाचं आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम देहूगाव चार गडिबाद चौदा धावा चौदा धावा धपलकृत आहेत इलेव्हन चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब एक अशी टीम आहे प्रत्येक टुर्नामेंटला संगनायकामध्ये चेंजेस होतो कॅप्टन बदलला जातो प्लेइंग इलेव्हन मध्ये चेंजेस होतात प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होतो प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी देणारी टीम आहे प्रत्येक खेळाडू रोटेट करणारी टीम आहे परंतु विजयापासून ती सातत्यानं दूर राहिलेली आहे बक्षीस पात्र फेरीपासून तो संघ सातत्यानं दूर राहिला आहे अनेक क्वार्टर फायनल तो पराभूत झाला सेकंड राऊंड मध्ये पराभूत झाला काही काय स्पर्धेत पहिल्याच फेरीतून बाहेर पडावं लागलं छोट्या छोट्या चुकांमुळे परंतु आज प्रचंड मोठी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करेल का संघनायक शुभम जाधव अँड टीम ते देखील आपण पाहणार आहोत हितेश नडार फिरकीचा जादूगार यावेळचा स्लोअर वन धीम्या गतीने टाकलाय ऑन सेट मिडविकेटला खेळलाय फटका चांगला आहे क्षेत्रक्षेण सुरेख आहे फेक तिथे ला आहे एक था येईल रोहित भैया काळोखेंना पण आपण पाहतोय जर ताकदीचा वापर झाला असता तर चेंडू अजून दूरवरती गेला असता अजून वेगानं झपाट्याने गेला असता त्यामुळे क्रिकेटमध्ये दे शक्ती देखील आहे बऱ्याच वेळा असं देखील म्हटलं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ परंतु कधी कधी शक्ती देखील कामाला येते आणि शक्तीने ताकतीने देखील चेंडू बाउंड्र्यांकडे दे पाठवले जातात टप्प्याचा चेंडू आणि खंडू खंडाकडे बात महत्वपूर्ण विकेट येईल एक मोठा फलंदाज तो मात्र होतोय बात फलंदाज खंडू खंडाकडे बॅक टू दी पवलियन क्रिकेटचा खेळ देखील आपण पाहिलं तर वेळेनुसार तो कसा बदलतोय ना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये ज्या देहुगाव टीमनं ब्याऐंशी बनवल्या आता तीच टीम क्वार्टर फायनलमध्ये प्रथमता थोडीशी बॅकफूट होती आणि पिछाडी होती आणि टॉस देखील त्यांनी जिंकलाय टॉस जिंकत प्रथमता कॅप्टन बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि सायंकाळच्या सत्रामध्ये या खेळपट्टीवरती धावा बनवणारी प्रथमता टीम जिंकेल की धावा चेस करणारी टीम जिंकेल ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत पहिल्या षटकात तीन धावा दुसऱ्या षटकात सात धावा चौथ्या तिसऱ्या षटकात अमोल चव्हाण चार धावा परंतु प्रत्येक षटकात विकेट आली हितेश घेतलेली आहे स्लोअर वन चेंडू खेळला आहे प्रयत्न करतोय छेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत छोट्या छोट्या चुका होत आहेत आणि चेंडू आपण पाहिलं तर जाईल सीमा रेषा पार धावा मिळत आहेत चार शैलेश चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जायला धावपलकूत आपण पाहिलं तर बनवले जातात एकोणीस धावा षडक क्रमांक चार सुरू आहे हितेश नाडार एक धाव त्यानं त्यानंतर एक विकेट आली त्यानंतर एक चौकार आलाय अखूट टप्प्याचा चेंडू होता तीस साठी आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर साची तांबोळी करतात पाठ लाख आणि पाहता पाहता चेंडू मात्र चालू सीमा रेषा पार खन चौकार चार धावा चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो धावपलको ते आपण पाहिलं तर म्हणलं जातात ट्वेंटी थ्री रन तेवीस धावा म्हणजे पहिल्या तीन षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर एकच चौकार आला उमेश नायडूच्या गोलंदाजीवरती परंतु हितेश नाडवरती बॅक टू बॅक लागोपाठचे दोन चौकार इथे वसूल करतोय आति बोडके तो इथे मैदानाच्या आतमध्ये एक अष्टपैलू खेळाडू एक प्युअर ऑलराउंडर मधल्या फळीसाठी बॅटिंग येतो मिडल ऑर्डरला बॅटिंग करतो धावा बनवतो संघासाठी खेळतो तो, तो आतिश या वेचा चेंडू खेळला विकेटला चेंडू आलाय आनंद वेगाने चेंडूवर येतोय धावेसाठी प्रयत्न करतोय तोपर्यंत नकार आहे एक सिंगल येईल एक दहा वेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाईल धावपलको आपण पाहिलं तर बनवलं जातात ट्वेंटी फोर रन चोवीस धावा त्या मात्र धावपल षटक क्रमांक चार आपण पाहिलं तर मैदान आहे षटक आपण पाहणार आहोत स्लोवर चेंडू पिक केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय आणि ताकदीनं चेंडू पाठवलाय स्वीकृत नगरसेवक रोहित भैया काळोखे यांच्या बॅटमधून खन षटकार सहा धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर तीस धावा धावपल खोत्या पहिल्या तीन षटकांमध्ये आपण पाहिलं तर फक्त चौदा धावा आल्या होत्या आणि हितेश नड या षटकात खर्च केला सोळा धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपल आणि स्कोर काढ होती पाच गडी बात तीस धावा निम्मा संघ देखील आपण पाहिलं तर डगट मध्ये परतलं गेलाय तीस धावा धावपल आणि स्कोर काढ होत्या शेवटचे षटक आपण पाहिलं तर छतमध्ये सुरू होते धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळतं एक डॉटबॉल आला एक निर्दय चेंडू आलाय पाच षटकांची मॅच आहे पाच ओवरचा आहे दोन्ही अतिशय समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर जरी पंचेचाळीस पन्नास बनवलं ना तरी देखील एक फाईट होऊ शकते परंतु बनवायला लागतील आता अतिशय रोहितला पाच चेंडू मध्ये यावेळीचा चेंडू होता पॉइंटला खेळलाय फटका चांगला आहे क्षेत्रक्षक चेंडू खाली शुभम जाधव टेकन व्हेरी गुड कॅच नाइस स्कॉट तो सुंदर सेल अप्रतिम कॅच फलंदाज बाद नवीन फलंदाजी बॅटर देखील आपण पाहिलं तर मैदानात मैदानाच्या दाखल होतात शशिकांत मिरगे इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी येतात पुरे तगडे ताकदवान खेळाडू आहेत षटकर चौकर खेळण्याची क्षमता देखील शशिकांत मिरगेकडे आहे आणि म्हणूनच त्याला शेवटच्या षटकासाठी बॅटिंगला पाठवले शेवटचे चार चेंडू एक टॉट बॉल आला एक विकेट आली चार चेंडूवरती कमीत कमी दहा ते पंधरा धावा बनवेल का टीम देहूगाव ओरपी पी चेंडूता फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल उमेश नायडू टिपतोय सेल आणि फलंदाज होईल बाद येणारा प्रत्येक फलंदाज आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याच्या मनोधैर्यानं मैदानाच्या आतमध्ये उतरतोय परंतु प्रत्येक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला बाद होताना पाहायला मी तोय होत आणि स्कोर ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवला दंडरात पाटील मैदानाच्या आतमध्ये आले ला बॅक टू बॅक दोन विकेट रोहित रोहितबाई या काळोख्यांचा प्रयत्न सुरु आहे स्ट्राईक वरती येण्याचा परंतु तिथे विकेट येतात विकेट अटॅकची संधी फुलटॉ चेंडूता खोदून काढलाय खांडून काढलाय आणि तिथे चेंडू देखील आपण पाहिलं तर जाईल डीप लॉग तो तोपर्यंत एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो धावपलकोती धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेला थर्टी वन रन एकतीस धावा धावपलकोती शेवटचे दोन चेंडू आता मैदान ते असतील रोहित काळोकेसाठी अमोल अकूट टाप्याचा चेंडू ता फटका खेळलाय एकदा पण पुन्हा दुसऱ्याला प्रयत्न केला तो एका पालायंतर केलाय डेंजर एंडला रोहित काळोके रनिंग गुड बिटवीन द विकेट हॅलो चीक दोन धाव येतात आणि दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग पहिल्या धावातील शेवटचा चेंडू आणि धावपलको ती स्कोर कार्ड होती तेहतीस धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात शेवटचा एक चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत इथे गोलंदाज आपली लाईन नेत भरकटताना पाहायला मिळतोय अतिरिक्त चेंडू येतोय व्हाईट बॉल येतोय धावपलक पुढे जाईल स्कोर काढ चौतीस नावा आमदार चषका मध्ये कोणता संघ पहिला दिवशी बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार देहू रोड कि देहूगाव गाव की देहू रोड ते देखील आपण पाहणार आहोत या वेळचा चेंडू होता रोहित भैया काळोखेंच्या बॅटमधून खेळला आहे क्षेत्रक्षण तिथे होते खराब एकदा पण पुन्हा दुसरीचा प्रयत्न धनरज पाटील डेंजरेंडला आणि तिथे मिळेल विकेट आउट एक निक डाव देखील आपण पाहिलं तर संपलं प्रथमता बॅटिंग करत असताना बनवलं गेलं देहुगाव संघानं पस्तीस धावा आणि विजयासाठी बनवायच्या स्वर्गीय बाचीराव मधुकर तर देवगाव संघ एका लाईनीत एका ओळीमध्ये या मैदानाचा ताबा घ्या क्षेत्रक्षण सजून घ्या कारण का इथे वेळ आपण पाहिलं तर प्रचंड कमी आहे मॅच लगेच आपण सुरु करणार सामन्याला इथे लगेच सुरुवात केली जाणार आहे दुसऱ्या डाव मध्ये बॅटिंग करताना आपण देहुरोड संघाला पाहणार आहोत तर देहुगाव संघ तो देखील आपल्याला इथे बॅटिंग करून झाल्यानंतर आता क्षेत्रक्षण करताना इथे मैदानाच्या दे दे चला देहुरोड संघ बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा कॅप्टन शुभम जाधव सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा आणि आज जर आपण पाहिले तर शुभम जाधवच्या नेतृत्वाखाली टीम आहे आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्याचे चान्सेस वाढलेले आहेत त्यामुळे इथे कोण जिंकेल काय होणार ते देखील आपण मैदानाच्या पाहणार आहोत रोड संघ खर तर आमदार चषक मध्ये आपल्या विजयाचा नारळ फोडणार का की देहुगाव टीम प्रतिस्पर्धींना चारी मुंड्या चित करत पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये एक नवा इतिहास रचणार का ते देखील आपण पाहणार आहोत गतवर्षीची चार बनवले तीस चेंडणू आणि छत्तीस सावांचा करायचा पाठलाग गोलंदाई मार्क होती तुषार डोले हॅलो चीख शेवटच्या सामना सुरुवात अंतिम डाव शेवटचे आजच्या दिवसभरातील छत्तीस चेंडू थर्टी माफ करा तीस बॉल आहेत आणि धावा छत्तीस धावा आहेत आणि तीस चेंडू इलेव्हन चॅलेंजर्स ते रोड बॅटिंग करताना बाहेर मिळते तर ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप क्षेत्र ओ सुंदर प्रहार लगावला गेलाय चेंडू जाऊन बोसलाय सरळ आर पार सीमा पार हा येतोय शुभमच्या बॅटमधन लांब पल्ल्याचा षटकार शेवटचे एकोणतीस चेंडू तीस धाब्यांची गरज शुभम इज शुभम इज द इलेव्हन संघातील अकरा खेळाडू मधील एक हुकमाचा आहे आणि कॅप्टन कॅप्टनची कामगिरी तो करतोय तुषार ढवले वरती हल्ला केलाय यावेळेस परत एकदा फटका खेळला गेलाय खंडू त्या ठिकाणी मला वाटतं रोहित भाई आहे चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही चेंडू जाऊन पोहोचलाय मस्त उपस्थित असतात शिशे चॅम्पियन आम्हाला का म्हटलं जात का आम्ही ती ट्रॉफी आमच्या हातामध्ये मिरवली याच प्रत्युत्तर वैद्यालयाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे शुभम ना कभी खुशी कभी गम उसका नाम है शुभम मैदान के अंदर कम बॅक कमबॅक कमबॅक प्रतिस्पर्धी संघ जेव्हा भल्लाडे ताकतीने आपल्या शरीरावरती आपल्या गोलंदाजीवरती हल्ला करायला सुरुवात करतो तेव्हा तिथे मात्र कमबॅक करणं गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं आणि तिथे कमबॅक केले गेले तुषार ढोले मॅडफ्रॉम देवगावला बिलॉंग करणारा खेळाडू आहे परंतु सबर शुभम मॅडफ्रॉम देव रोड एवढेचा चेंडू पहा बॅक टू बॅक लागो पाडचा दुसरा नक्कीच कम बॅक म्हणजे काय संकट येत असतात संकट येत असतात संकटांनाही सांगायचं असतं हजारो वेळा तुझा मुकाबला करायला मी तयार आहे त्याचाच प्रत्युत्तर पाहायला मिळतायत मग मध्ये गोलंदाज तुषा अडवले कमबॅक ओ या दरम्यान फटका उडवलाय तिकडे क्षेत्ररक्षक आले दूरवरतून भरून चेंडू अडवला गेलाय त्यात दोन धावा पण पूर्ण होत आहेत या दोन धाव्याच्या मदतीन धाबलकावरती वाढ होईल धबलक जाऊन बोचतय तब्बल बारा धाव्यांवरती ट्वेल्व रन्स लॉस ऑफ ऑफिरो विकेट चॅलेंजर्स टीम अंतिम क्वार्टर फायनल चा लढत यावेळेस छंडू मैदानाच्या मध्ये खेळला गेला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे म्हणजे तुम्ही जर शेतरक्षे लावताय त्या दिशेने गोलंदाजी केली जाते तर बहरदार गोलंदाजी म्हणावी लागते श्री राज्यमंत्री महाराष्ट्राचे आमदार आणि पाहायला मिळत आहेत तर राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे चषक अर्थातच आमदार चषक दोन हजार तेवीस माझी रंगलीये एका बाजूला देवगाव दुसऱ्या बाजूला देहू रोड कोण जिंकणार इकडे पाहायला मेल मैदानाशात मध्ये देवरोड टीमचे दोन परंतु गोलंदाज देखील कमी नाहीये पहा कोण जिंकणार आजचा पाताचा माडकरी आजच्या दिवसाचा मांडकरी आम्हाला कळवलं गेलं गतवर्षीचा चॅम्पियन होते इथे मात्र इलेव्हन चॅलेंजर्स परंतु इथे जर जिंकत असाल तर या स्पर्धेमध्ये थेट जाऊन पोचाल बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल मेंदण्या शक मध्ये प्रकारे इथे मात्र सरए सर मार्कवरती गोलंदाज येतात इलेव्हन क्रमांकासाठी शर्ट अंगावरती परिधान करून आलेत कौसुभ अर्थातच देवांक मेंदण्या शतमध्ये होतीय सुरुवात वे चिंचोली कावाच्या एन्कट पाहायला मिळत आहेत सुरुवात झालीय पहिला चेंडू पडला तर पाहायला मिळतो वेगवान चेंडू तिथे धावपाची संधी असेल खंडू खंडागळे चेंडू पर्यंत आहे त्याच्यावरती एक सिंगल मिळाली खंडू नक्कीच काय का सिंगल इथे पुढच्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला वंचित ठेवायचं आहे दहावे पासून थांबावं लागणार आहे दहावेला स्पीड ब्रेकर आळा घालणं हे गरजेचं आहे फुल स्टॉप लावणं गरजेचं आहे काय होणार कौस्तुभ टिळेकर गोलंदाजी मार्कवरती यावेळीचा चेंडू फट कधी फसला गेला आहे गोलंदाज तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुढे आले होते रोहित भैया उमेश डीजे डीजे थँक्यू आपल्याला अंधार पडणार आहे याची काळजी घ्यायची त्यासाठी विनंती असेल वेळ वाच वाचला बाटस घाई करा उमेश नाडू सेव्हन्टीन क्रमांकाचं से टी शर्ट इथे आहे अंगावरती इलेव्हन चॅलेंजर्स अकरा हुकमाचे एक्या आहेत शेत होण देखील एका मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळाला होता आज सर्व खेळाडूंना संधी देऊन देण्याचं काम नक्कीच उत्तम सरांनी सांगितलं शुभम जाधव कॅप्टन याने केले तर नवीन फलंदाज नवीन बॅटर्समध्ये दाखल होत आहेत आशिष सर मोहिले मित्रांनो तुम्ही एखाद्या गोष्टीचा आदर करेल चला तुम्हाला ती गोष्ट नक्कीच आदर पूर्व कसं बोलणार तुम्ही जर एखाद्याला आदराने बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तो व्यक्ती सुद्धा तुमचा आदर करणार आणि आज क्रिकेटमध्ये हे चाललंय मित्रांनो पंचांच्या सन्मानाचा नक्कीच यावेळेचा चेंडू वेगवान चेंडू वेगवान वेगावरती स्मार झाले मैदाना मध्ये नक्कीच पाहायला मिळेल का आज की शाम किसके नाम दाणे दाणे पे लिखा हे खाने वाले का नाम आज की शाम किसके नाम काय होणार मैदानशात मध्ये आवाज घुमला जातोय आमदार चषक्याचा थरार पुन्हा एकदा मैदाना शात मध्ये रुबा कौस्तुभ वेगवान चेंडू वेगवान वेगवान कौसुब नाव घ्यावं तेवढं कमी वय मान तर कमी आहे परंतु इथे गोलंदाजी वा 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 करावी गोलंदाजी आहे परंतु आशिष यांना चेंडू समजू शकत नाही क्रिकेटचा दाणका अनुभव क्रिकेटचा लेजंड जरी म्हटलं तरी हरकत नसतं नाही कारण का देवरोड मध्ये दे बऱ्याचदा आम्ही पाहिलं कानेवाडीच्या मैदानावरती आशिष मोहिले जेव्हा नाव घेतलं जायचं ना तेव्हा आम्ही नक्कीच म्हणायचो की हे गोलंदाज खूप भरदार आहे ओ, ओ यावेळेस पाहायला मिळालायचे मुंबईत आणि शातपते तिथे देखील बाहेर आणि ऑफलाईन केली गेलेली गोलंदाजी तिथे देखील बॉल आहे सुंदर गोलंदाजी बैदाणे आतमध्ये चालू केली काय होणार आतमध्ये पहा मध्ये पहा कौस्तुभ शांत संयमी वातावरण समोर आशिष धावगतीमध्ये मध्ये अडथळा मैदाना शात मध्ये पाहायला मिळालाय पुन्हा एकदा यावेळी सुंदर फटका लगावला गेला गॅपमध्ये चेंडू होतोय फरार चेंडू जाऊन पोचता रे शा पार हा येतोय आशिष मोहिले सरांचा ब्रँडेड चौकार एवढीच आहे बारा चेंडूंचा खेळ संपला गेलाय बारा चे चेंडू मध्ये आल्यात अठरा धावा आता शेवटचे अठरा चेंडू आणि अठरा धावांची गरज आहे एटीन बॉस विनोद मॅश एटटीन रन्स काय होणार भै दडश आतमध्ये कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार शटाक लगा के आग दौलतमय लगा के आग दौलत में हमने है शौक वाले कोई पूछे तो बता देना हम है आमदार चषक वाले हम है आमदार चषक वाले कोण नाव करणार को पहिल्या दिवशी आमदार चषकामध्ये इलेवन चॅलेंजर देव रोड की इकडे पाहायला मिळेल मध्ये शेडवोकेट प्रशांत साहेब जगतापुर फाउंडेशन वेदांच्या टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला आहे अठरा चेंडू अठरा धावा अठराच झाले छत्तीस करायच्यात छत्तीस करायच्यात पस्तीस झाल्या छत्तीस करायच्यात पस्तीस झाल्या शुभम छत्तीस करायच्यात दबाव दडबण प्रेशर पहिला मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये नॉटी बॉयज संघाडे पूर्णपणे पराकष्ट केली आयोजन योजना गोलंदाज हरीश नवले काय करणार पाहूया होतीय सुरुवात की नाही आवश्यक गोलंदाजी मार्कवरती पाहिले गेले तर समोर असणारा सय्यद्रीचा पर्वतरांगापैकी एक डोंगर आहे हो इथे अगदी शिवम आगळा वेगळा मनामध्ये भरायचा होता मनामध्ये आगळा वेगळं खेळायचं होतं परंतु तिथे देखील चेंडू मैदानाच्या बॉल दबाव दडबण प्रेशर प्रेशर कुकर मध्ये जेव्हा एअर धरला जातो तेव्हा त्याची शिट्टी जेव्हा खोलली जाते तेव्हा तो एअर गरकन बाहेर निघतो ना त्याचप्रमाणे एखादा षटकार आला तरी बाहेर निघणार आहे पाहूया मैदानीच्या मध्ये गोलंदाज हरीश यावेळेस शेंडो मेदमध्ये खेळला गेला आहे लॉंग ऑन लॉंग रोहित दा दा भाई या ठिकाणी तडत आहे सुंदर शेतरक्षण पाहायला मिळतंय फेक थोडीशी असतावीस चालली आहे परंतु त्याचा तिथे मात्र गैरफायदा होणार नाही संघाला धाव बलकावरती पाहायला मिळत आहेत तब्बल आतापर्यंत एकोणीस धावा धाव बलकावरती येत आहेत अजून मी पाहिले गेले तर सतरा धाव्यांची गरज काय होणार आहे मॅच मध्ये क्रिक लाईफ टीम सुद्धा सुंदर करते आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे सुंदर इथे मात्र गती परिवर्तक भर टाकलेला चेंडू त्याला पाठवलाय पार 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 सी मार रेषा सारखा राजा कधीच कोणा एका तो एकाच वेळी समध्या रेतेचा असतो गिरीचा चेक इथ मैदान शात मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले आशिष मोहिले सरांनी सामन्याला पंक्चर करण्याचं सा काम केले एक खेळा तर टायरा मध्ये गेलाय ओ, ओ, ओ इथे मात्र पुन्हा एकदा दडपण प्रेशर रिव्हर्स विशिट करण्याचा प्रयत्न होता आशिष सराचा परंतु तिथे प्रयत्न सक्सेसफुल राहिला आहे हरीश नवले थोडस माइंड वापरावं लागणार आहे जिथे तुमची बुद्धी चालत नाही ना तिथे तुमचे हात चालतात पुन्हा एकदा यावेळी सुंदर फटका मैदानाशात मध्ये खेळून काढलाय तिथे चेंडू जाऊन पोहोचलाय हाय तोय आशिष मौली सरांचा बँड धावबा कडे आपण पाहूया धावबावरती आतापर्यंत धावा जाऊन पोहोचतायत सत्तावीस धावा समीकरणाकडे घेऊन जाईल कोण जिंकणार कोणाच्या हातामध्ये धुरा दिला जाणार कोणाच्या हातामध्ये आजचा दिवस गाजवला जाणार आणि यावेळेस पाहायला मिळालाय समोरच्या बाजूस फटका एक धावतार की जो हो तुषा ढोले तिथे पुला खालून जाताय पाणी आतमध्ये मैदा मॅच भर क्रमांक तीन संपलं गेले अठरा चेंडू मध्ये बनवला गेला तब्बल एकतीस धाबा बारा चेंडू पाच आता बारा चेंडू अडी पाच धाबा पाहिले गेले तर समीकरण काहीच सोप काहीच उघड काय होणार मैदानाच्या आतमध्ये दाणे दाणे पेलिका हे खाणे वाले का नाम आज की किशाम किस केम वैद्याच्या आतमध्ये अशक्य ते शक्य करावं लागणार आहे संत तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं संत ज्ञानेश्वर निर्जीव भिंती चालवल्या परंतु आज काय होणार ही मॅच आहे रंग सामना रंगलाय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप फाउंडेशन देहूगाव टीम यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत इलेव्हन चॅलेंजर्स देहू रोड आणि जर आज जर दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा ते फायनलमध्ये प्रवेश करतील गत वर्ष सुद्धा त्यांनी या स्पर्धेमध्ये मान मिळवलाच होता चॅम्पियन ठरले होते परंतु यावेळेस काय धडराश पाटील यावेळेस पहा बॅट चिकडा बॅटा पंचांचा डिसिजन आधी सोडले कॅप्टन इथे मात्र आणि विकेट प्रोशी, प्रोशी, मंगेश मंगेश एवढीच या ठिकाणी मी विनंती करेल माहिती गणेश आतमध्ये नक्कीच येत देहू रोडचा हार्दिक पांड्या हितेश नडार हितेश भाऊ ह्या मैदाना शात मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाणार अकरा चेंडू आणि पाच धाव्यांची गरज आहे अकरा चेंडू पाच धावा हितेशरा स्ट्रायकॉर्ड धनराश पाटील यावेळी स्वट कस आहे चेंडू मध्ये एक धावतो मिळाली आहे अतिश चेंडू पर्यंत आहेत परत चेंडू लाडवला गेलाय धाव्याची संधी मैदाना शात मध्ये भे विस्ता पाहायला मिळाली शेवटचे दहा चेंडू तीन धावा साबणामध्ये इथे मात्र प्रमाण गुण भार पूर्णपणे पालटले गेले कोण होणार या सामड्याचा सा विडर कोण गाजवणार आज की श्याम किसके नाम अशक्य ते शक्य करत असायच कारण तुका म्हणे अभ्यास सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये लगावला गेलाय आणि आज की श्याम दाणे दाणे बेली काय वाले कराम का आज की श्याम इलेव्हन के नाम तर झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आहे आणि या आधीच्या सामन्याचा देखील मॅन ऑफ द मॅच राहिला होता तर झालेल्या सामन्याचा सा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि हरीश नवले आपला मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे तो मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी व्यासपीठावरती या विनंती असेल हरीश नवले आपला मॅन ऑफ द मॅच चा किताब राहिलेला आहे तो घेऊन जा आणि आता झालेला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच आशिष मोहिले सर अभिनंदन आणि पूर्ण टीमचं देखील कॉंग्रेज्युएशन अभिनंदन आपण देखील सुंदर खेळलात आणि या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये